एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जे काही नुकसान भरपाई देता येईल ती सर्व नुकसान भरपाई देण्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांनी कबूल केलं. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं 2,50,000 रुपये त्याला खर्च आला आणि 2,50,000 खर्च आला असेल तर सरकारची मदत कमी मिळते याचाही विचार सरकार करील. आणि मला वाटतं की संजय राऊतच तिथे राहतात का नाही राहतात त्याच्यावर मला शंका आहे. त्याला इकडे येण्याचा ती मार्ग बघू. खामगाव तालुक्यामध्ये जो आहे चितोडा आणि अंबिका हे गावामध्ये आज आपण उभं आहोत. पहिले मी अकोला जिल्हा केला. अकोला जिल्ह्यामध्ये सर्व पाहिल्यानंतर पारस म्हणून गाव आहे त्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना रात्री 8 वाजता घडली. 7 भाविक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि 28 लोक जखमी आहेत. त्यांना पाहिलं त्या गावाला गेलो. त्या गावाला गेल्यानंतर अनेक गावामध्ये पाहिल्यानंतर ज्या गावामध्ये काही वेगवेगळे पीक आहे समजा काही ठिकाणी लिंबू आहे काही ठिकाणी आपण पाहिलं तर आत्ता आपण ज्या शेतामध्ये उभं आहे या ठिकाणी कांदा आहे त्याच्या बाजूला गहू आहे असे अनेक ज्या ज्या ठिकाणी परंतु आपण जसा खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामासारखी ही नुकसान नसते. या नुकसानमध्ये ज्या ज्या शेतामध्ये जे जे नुकसान झालेले आहे त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे झाले की सरकार याच्यावर मग शेवटी अंतिम निर्णय घेतला जाईल. ते एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जे काही नुकसान भरपाई देता येईल ती सर्व नुकसान भरपाई देण्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांनी कबूल केलं. त्या पद्धतीने आम्हाला आदेश दिले आणि मी या गेल्या 3 दिवसापासून सर्व आत्महत्याग्रस्त जसे शेतकऱ्यांचा काही एरिया आहेत तिकडे गेलो. त्यानंतर काही जे ठिकाणी गारपीट पडली काही ठिकाणी अतिवृष्टी पाऊस आले काही ठिकाणी फक्त चक्रीवादळ आलं आणि चक्रीवादळामुळेही नुकसान झालं. अशा सर्व वेगवेगळ्या भागाचे आम्ही पाहणी केल्यानंतर याचा पूर्ण रिपोर्ट मी 2 दिवसात सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांकडे देईल आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये याची नुकसानाची घोषणा केली जाईल. धोरण आणि नियम बांधलेले त्या नियमाप्रमाणे ते देण्याचा अधिकार सरकारला आहे आणि सरकार ते देतं. त्याच्या व्यतिरिक्तही सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला काही द्यायचं असेल तर ते निश्चित देऊ शकतात. नियमाच्या बाह्य पुढे जाऊन बी देऊ शकतात. शेवटी असं काही नाही की जे नियम बांधलेले त्याप्रमाणेच कारण की मी ज्या शेतामध्ये उभा आहे त्या शेतामधली परिस्थिती त्या शेतकऱ्यांनी सांगितलं 2,50,000 रुपये त्याला खर्च आला आणि 2,50,000 खर्च आला असेल तर सरकारची मदत कमी मिळते याचाही विचार सरकार करील. आणि जे जे शेतकरी हवालदिल आहे जे काही ह्या आसमानी संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे त्याला मदत करण्याची भूमिका सरकारची राहील. सर पारस दुर्घटनेबद्दल काय सांगाल? त्या दुर्घटने म्हणजे ती दुर्घटना जी घडलेली आहे तो 150 वर्ष अगोदरचा झाड होता आणि त्या त्या तो जो त्या पेडच्या खरी परिस्थिती पाहिली तर मधून तो पोकळ होता आणि बाहेरून त्याची जी साल वगैरे साईड चांगली होती. मी जे नंतर मी स्वतः गावामध्ये गेलो ते पाहिलं आणि हे ॲक्सिडेंट झाल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून ते 7 कुटुंब ज्यांचे परिवारावर आज हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांना मदत करण्याची भूमिका घोषणा केली. जे काही जखमी आहे त्या जखमीचा सर्व खर्च सरकार करणार आहेत. त्या जखमीला सरकारी दवाखाना प्रायव्हेट दवाखान्यामध्ये बी नेण्याची गरज पडली तिथेही त्याला पूर्ण खर्च हे सरकार देईल. आणि जखमीलाही नुकसान त्यांचा जो काही लोकांच्या कडे फ्रॅक्चर आहे काही लोकांचा मुका मार लागलेला आहे काही लोकांना जास्त मार लागलेला आहे त्या पद्धतीने सर्व जे जे ते भक्त त्या ठिकाणी या घटनेमध्ये चपेटमध्ये सापडलेले आहेत त्यांना मदत करण्या. सर तिथे अघोरी उपचार पद्धती वापरल्या जात होती अंधश्रद्धेचे बळी झालेले ते 8 असं अनिसने आरोप केले. खरं म्हणजे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी करून त्याच्यावर तो निर्णय होईल. आज काही त्याच्यामध्ये मी बोलणार नाही परंतु शेवटी ज्या ज्या मागण्या ज्या ज्या चर्चा जे जे काही प्रॉब्लेम सरकारसमोर येते सरकार त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल. बरेचसे जण जे आहेत अजून अयोध्येला गेलेले नाही आहेत काहीतरी नवीन घडणार आहे असं संजय राऊत सुद्धा वाच केलं. मला वाटतं की संजय राऊतच तिथे राहतात का नाही राहतात त्याच्यावर मला शंका आहे. त्याला इकडे येण्याचा ती मार्ग बघूया. अयोध्येला गेले नाही तुम्ही? अयोध्या येऊ अयोध्या शेती